नमस्कार, मी वर्धा। माझ्या चॅनल विविध वर्धावर तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेवऱ्याची भाजी। ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्याच्या दरम्याने मिळते। तर आता बघूया ही भाजी साफ कशी करतात। सगळ्यात पहिले काढायचा ह्या भाजीचा देठ, त्यानंतर ती सोलायची। ही सालं टाकायची नाही बरं का। सोलल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, हा जो पिवळा भाग आहे त्याने घशाला खाज येते। तर आपण हा आता पिवळा भाग कापून फेकूया। अशी मी पूर्ण शेवऱ्याची भाजी साफ करून घेतली आणि मग तिला बारीक बारीक कापली। शेवऱ्याच्या भाजी बरोबर अशी फळे सुद्धा मिळतात जी आवळ्यासारखी दिसतात। त्याला आपण धुवून प्रेशर कुक करून घेऊया। प्रेशर कुक केलेल्या फळांना फोडून त्यांच्या बिया बाजूला करून घेऊया। असंच मी सर्व फळांच्या बिया बाजूला करून घेतल्या। त्यानंतर सर्व फळे मिक्सर मध्ये वाटून घेतली। शेवळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सुके खोबरे व कापलेला कांदा पण लागणार। ह्या गरम कढाई मध्ये आपण सुक खोबरं भाजून घेऊया। सुक खोबरं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचं। खोबरे थंड झाल्यावर ग्राइंडर मध्ये गरजेनुसार पाणी घालून वाटून घेऊया। दुसऱ्या कढईमध्ये गरजेनुसार तेल घालूया आणि त्यात कापलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ। हे मिश्रण परतवून एकजीव करून घेऊया। आता ह्या मिश्रणामध्ये घालूया बारीक कापलेलं शेवरं। आता त्यात घालूया सुक्या खोबऱ्याचे वाटण व वाटलेली फळे। त्याचबरोबर घालायचा गरम मसाला। फळांच्या पेस्टचा वापर अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर गळ्याला खाज येईल। भाजी छान परतवून मंद आचेवर शिजवून घेऊया। त्यानंतर रवीने भाजी एक जीव करून घेऊया। मी माझ्या चॅनलवर शेवर कोलंबी व शेवर किमा ह्याची पण रेसिपी शेअर करणार आहे, ती नक्की ट्राय करा। ही भाजी भाकरी बरोबर स्वादिष्ट लागते।